निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रतिबंधनात्मक कारवायांवर पोलिसांनी भर दिला आहे. या अंतर्गत शहरातील 102 गुन्हेगारांच्या तडीपाराच्या याद्या तयार करण्यात आल्या आहेत आणि यातील 38 जणांना तडीपार देखील करण्यात आलं असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे. पत्रकार परिषदेनंतर DCP लक्ष्मीकांत पाटील यांनी पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केल्यानं पत्रकारांनी यामुळे नाराजी व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्तालयात प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी म्हटलं की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस गेली 15 दिवसांपासून शहरात कारवाया करत आहेत. यामध्ये मिशन ऑल आउट, कोंबिंग, नाकाबंदी, वाहन तपासणी यासह विविध उपाययोजना अचानक राबवण्यात येत आहेत. शहरातील रस्त्यांवरील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील पथक रोज रात्री बाहेर पडतात. पोलीस गस्तीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आली असून पायी गस्त तसेच मोटारसायकल आणि वाहन गस्तींवर भर देण्यात आला आहे. यापुढे दररोज पोलीस पथकातील 69 वाहने रस्त्यावर उतरवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महिला सुरक्षेसाठी विशेष पथक तैनात करण्यात येणार असून शाळा महाविद्यालय परिसरात ते साध्या वेशात कार्यरत असणार आहेत. रात्री रस्त्यांवर उभ्या राहणाऱ्या टवाळखोरांवर मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू असून 175 पेक्षा अधिक जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातून रात्री घरफोड्या तसेच इतर गुन्हे कमी करण्यात पोलिसांना यश आलं आहे. यावेळी पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, अमोल तांबे, पौर्णिमा चौगुले आणि माधुरी कांगे आदी उपस्थित होते. त्यामुळे या अनुषंगानं एक ड्राईव्ह घेण्यात येत आहे. अच्छा, दुसरं असं की जे रिक्षा चालक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहे, त्यांना रिक्षा चालवण्याचं चालवता येणार नाही असं तुम्ही सांगितलं. साधारण 72 क्रिमिनल गेल्या शुक्रवारी मी पाहिले, त्यातले 20 जण रिक्षा चालवतात. त्यांचं पुनर्वसन होणं महत्त्वाचं आहे गुन्हेगारांचं, त्यात काही शंका नाही आहे. पण रिक्षा ही सार्वजनिक वाहतुकीचं साधन आहे, ज्यात महिला बसू शकतात, प्रवासी बसू शकतात. त्यात क्रिमिनल बॅकग्राऊंडची जर व्यक्ती रिक्षा चालवत असेल तर ती खूप गंभीर गोष्ट आहे, कारण त्या महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य नाही आहे. ज्यांच्यावर खूप गंभीर गुन्हे आहेत असे सुद्धा रिक्षा चालवताना आढळून येत आहेत, तर ते ट्रॅफिक ब्रँचला आपण स्पेसिफिकली सूचना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं ज्यांचं क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे त्यांना रिक्षा मालक देऊ नयेत. नाही तर त्या आता कालच एक रॉबरीमध्ये रिक्षा ड्रायव्हर आणि त्याचे 2 साथीदार आपण पकडले, तर त्यांच्यावरती मालकावरती सुद्धा त्या बाबतीत कारवाई होईल, त्याच गुन्ह्यामध्ये सहआरोपी म्हणून. सर, महिला सुरक्षेचं तुम्ही जे कमिटी, एक त्याच्यामध्ये असं महिला सुरक्षेचं की सिव्हिल ड्रेसवर पाठवून जीन्स आणि ते रेकॉर्डिंग, ते कशी संकल्पना राबवतात हे पहा. ही संकल्पना शी टीम्स जी हैदराबादमध्ये खूप चांगली यशस्वी संकल्पना आहे त्याच्यावरती आधारलेली आहे. यामध्ये आपण प्रत्येक पोलीस स्टेशनच्या आधी 200 ते 300 स्पॉट्स, हॉटस्पॉट्स निवडत आहोत की ज्या ठिकाणी मॉल्स आहेत, मल्टीप्लेक्सेस आहेत, शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, मॉर्निंगला जॉगिंगला जाण्याचे प्लेसेस आहेत, तर अशा ठिकाणी प्लेन क्लोथमधल्या महिला कर्मचारी या डिकॉय म्हणून जातील. आमच्याकडे अनेक तरुण फिट अशा महिला आहेत, कारण आमच्याकडे तक्रार मुली जनरली देत नाहीत, कारण मुलींना एकतर कॉलेजमध्ये जात असेल तर पालक म्हणतात तू आता कॉलेज बंद कर, घरीच थांब, जर तिला त्रास होत असेल तर. किंवा महिला कामावरती जात असेल, तिला त्रास होत असेल तर घरी बस, अशाही काही घटना घडतात. त्यामुळं डिकॉय म्हणून आमच्या महिला कर्मचारीच जातील, ज्यांच्याकडे कॅमेरे छुपे राहतील आणि त्यांना कोणी त्रास देत असेल तर त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये होईल. पाठीमागं पुरुषांची टीम आणि महिला कर्मचाऱ्यांची टीम राहील, जी अशा पद्धतीनं त्रास देण्याचं रेकॉर्डिंग आपण कॅप्चर करून त्याच्यात कॉग्निझिबल गुन्हे दाखल करून 24 तासात चार्जशीट करणं आणि लवकरात लवकर ते फास्ट ट्रॅकवर घेणं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. पहिले ऑफेंडर असतील त्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून 110-117 खाली त्यांना वॉर्निंग दिली जाईल, पण टप्प्याटप्प्याने अशा सेक्शुअल ऑफेंडर्सची यादी करून त्यांच्यावरती तडीपारीसारखी कारवाई प्रयोजित आहे. अशा जवळजवळ 70,000 युवकांच्यावरती आपण पश्चिम महाराष्ट्रात कारवाई केली होती. इथेही कॉलेजेसची संख्या खूप मोठ्या संख्येनं आहे, ग्रामीण भागातनं मुली इथं येतात, ST येतात, ऑटोमधून येतात, त्यांना सुरक्षित वाटण्याच्या दृष्टीनं पोलिसांच्या उपस्थितीमध्ये सुरक्षित वाटणं हे खूप मोठी गोष्ट नाही, पण पोलीस ज्यावेळेला अनुपस्थित आहेत त्या ठिकाणी हा सिक्युरिटीचा ऑरा तयार होणं हे अधिक महत्त्वाचं. सर, एक विषय असा आहे की ट्रॅफिक विभागाने जे काही कर्मचारी गाड्या टोविंग करण्यासाठी ठेवलेले आहेत त्यांची अरेरा ऑलरेडी मी सूचना दिलेल्या आहेत की सर्वसामान्य नागरिकांचे आपण सेवक आहोत, त्यांना सर, मॅडम, दादा, मामा, काका, मी तुम्हाला सरच म्हटलं पाहिजे अशा पद्धतीची भाषा पोलिसांची आवश्यक आहे. परंतु कारवाई करताना मात्र फर्म असलं पाहिजे, कारवाई अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि कोणी सरकारी कामात अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर कारवाई पण महत्वाची आहे, पण आपल्या तोंडावर आपलं नियंत्रण असलं पाहिजे, आपण आदरार्थी बोललं पाहिजे. आणि आहे टोविंगच्या विषयी, त्यात कॉन्ट्रॅक्टरचे काही विषय आहेत, त्या बाबतीत आम्ही अभ्यास करून त्याच्यावर कारवाई. सर, एक ऑलरेडी ज्या ट्रॅव्हल आहे त्याचा काही नियम पाळत नाही. दुसरी गोष्ट, जे मुलं भरताय ते
अक्षरशः कोंबल्यासारखे भरतायत. त्याच्याकडे शाळाही लक्ष देत नाही, पोलिसांसमोरून त्या व्हॅन जातात, पोलिसही लक्ष. एका व्हॅनमध्ये साधारणतः 15-20 मुलं असतात. ही गंभीर गोष्ट आहे. शाळा बसेसची जी कमिटी आहे त्याचा मीच अध्यक्ष आहे, कमिशनर पोलीस म्हणून. त्याची बैठक सुद्धा मी RTOना परवा सांगितली, ती बैठक लावून आम्ही ह्याचा पूर्ण अभ्यास करू. ऍक्सिडेंटच्या बाबतीत सगळ्यात महत्त्वाचं स्टेप्स घेतली जाणार आहे त्या म्हणजे ज्या ठिकाणी नियमांचं पालन होत नाही, म्हणजे वन वेमधनं आला आहे आणि ॲक्सिडेंट केला, ज्याच्याकडे लायसन्स नाही आहे त्याने ॲक्सिडेंट केला, ज्यांनी दारू पिलेली आहे त्यांनी ॲक्सिडेंट केला, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी आहेत ॲक्सिडेंट केला आणि त्यात डेथ झाली, तर त्यात रॅश अँड